पलटी झाली। या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। नवापूर तालुक्यातील चरणमा घाटात गुजरात राज्याची मालेगाव बडोदा बसचा अपघात झाला आहे। या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सविस्तर वृत्त असे की गुजरात राज्याची बस क्रमांक GJ18Z6858 ही बस मालेगावहून बडोद्याला जात असताना नवापूर तालुक्यातील चरणमा घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटी झाली। या बसमध्ये 20 ते 22 प्रवासी प्रवास करीत होते। या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बस बाहेर काढण्यासाठी सहकार्य केलं। घटनेची माहिती कळताच घटनास्थळी नवापूर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक नासिर पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्की वाघ आदींचं पथक उपस्थित झालं होतं। त्यांनीही प्रवाशांना मदत कार्य केलं व वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली। MDTV साठी जनक दलालचं प्रेमेंद्र पाटील, नवापूर। MDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका।